थोडं माझं पण इंट्रोडक्शन देतो. मी पण एका मल्टीनॅशनल कंपनी मध्ये ऍज अ टेक्निशियन म्हणून काम करत होतो आणि अर्ली रिटायरमेंट घेऊन मी हा व्यवसाय, माझी पत्नी आणि मी व्यवसाय चालू केला. आणि याच्यामध्ये मेनली काय आहे की मला जास्त काय आवडलं की होम इम्युनिटी म्हणजे होम हायजीन म्हणजे घरची प्रोडक्टची आपली हे आत्ता म्हणजे आम्ही फार पूर्वीपासूनच वापरत होतो पण आता त्याचं प्रकर्षाने जाणवलं आम्हाला की होम हायजीन किती इम्पॉर्टंट आहे हा लक्षात. आणि इम्युनिटी कारण काय की आता जे करोना आलाय मेनली काय माहितीये की आमची जी कंपनी आहे ती म्हणजे न्यूट्रलाइट ही कंपनी 100 वर्ष जुनी आहे. त्यांचा 100 वर्षाचा वास्ट एक्सपिरियन्स आहे आणि होम हायजीन मध्ये याच कंपनीला एमवे कंपनीला जवळजवळ 62 वर्ष वर्ल्ड वाईड झाली आहेत आणि दे आर मोर देन 110 कंट्रीज मध्ये आहेत हा लक्षात. आणि ते आपल्याला सर्व्हिस देत आहे, ती कंपनी आपल्याला सर्व्हिस देते आहे वर्ल्ड वाईड. आणि महत्वाचं म्हणजे काय की फ्युचर ऑफ द बिझनेस इज इम्युनिटी आणि होम हायजीन. आणि हे आमच्या कंपनीचे सीईओ मिलिंद पंत आले होते जेव्हा कोरोना आला होता तेव्हा आणि त्यांनी इंटरनॅशनली एक मीटिंग केली होती आमच्या बरोबर. मग चायनाचे पण आले, जपानचे पण आले सीईओ आणि चायनाच्या सीईओने पण सांगितलं की जिथे बुरानमध्ये हा जो करोना आलाय तिथे सगळं बंद झालं होतं, फक्त आपली फॅक्टरी बंद झाली नव्हती. सो सी द जिथून करोना सुरू झाला आहे तिथूनही आपली एकच कंपनी आहे जी कधी थांबली नाही. आता तुमच्या आता लक्षातच आलं असेल. आणि त्याने आम्हाला विजन दिलं म्हणजे थोडासा बॅकग्राऊंड सांगतो मी. जेव्हा हा बिझनेस सॉरी करोना आला तेव्हा आय वॉज इन डिप्रेशन म्हणजे मी पण डिप्रेशन मध्येच गेलो होतो आणि माय सन ऑल्सो की त्यांनी मला सपोर्ट केला आणि नंतर ताबडतोब एमबे कंपनीने पण मीटिंग घेतली इमिजिएट सेकंड थर्ड डे करोना मे बी वॉट एव्हर डेट आता मला लक्षात येत नाहीये. आणि मग त्या कंपनीने पण सांगितलं की वी आर नंबर वर्ल्ड नंबर वन आहोत सप्लिमेंट आणि होम हायजीन मध्ये आपण नंबर वन आहोत आणि फ्युचर बिझनेस हाच असणार आहे. कारण ते पण म्हणाले की बाबा आज जरी आम्हाला ह्या व्यवसायामध्ये 62 वर्ष झाली असतील तरी पण आम्हाला आमच्यासाठी पण कोरोना हा तुमच्यासारखाच आहे, फर्स्ट टाइम आलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला पण आमच्या पण फॅमिलीची काळजी आहे आणि लोकांच्या पण फॅमिलीची काळजी आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला बिझनेस पॉईंट तर आहेच आहे त्याच्याबद्दल म्हणजे मला इश्यू नाही आहे. पण मला जास्त प्रकर्षाने हेच आता जाणवत आहे की मेन आता होम हायजीन आणि इम्युनिटी ही जी प्रोडक्ट्स आहेत ती पर्सनली मला खूप खूप फायदा झाला, माझ्या फॅमिलीला खूप फायदा झालेला आहे हा लक्षात. आणि तो फायदा माझ्या डिअर नियर वन सोसायटी, कारण आपण सोसायटीचे एक हे आहोत, जबाबदार नागरिक आहोत. तर त्यासाठी नॉट ओनली द बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू बट की टू अवेअर द पीपल्स, लोकांना आपल्याला अवेअर करायचे आपल्या जवळच्या मित्र नातेवाईकांना की आज मी असं नाही म्हणत आहे ऑल्सो कंपनी इज ऑल्सो नॉट क्लेमिंग दॅट की हे तुम्ही खाल्ल्याने करोना जाणार आहे वगैरे. पण डेफिनेटली इम्युनिटी वाढल्यामुळे आमचा खूप रिझल्ट खूपच चांगला आहे की फार रेअर लोकांना झाला आणि तो लवकर रिकवर पण झालाय. आणि असं पेपरमध्ये पण आलंय ज्यांना काय त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे त्यांना आम्ही स्पेसिफिक सप्लिमेंट आणि पेपरचं जे न्यूज मध्ये आलंय ते पण आम्ही दाखवू किंवा तुम्हाला देऊ सपोर्ट करू. तर महत्वाचं काय की मेन आहे ते की एनीबडी नवीन शैलेश किंवा कोणी नवीन आवाज येतोय का तुम्हाला माझा? शैलेश हो सर आवाज येतोय. अच्छा 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 हा तर करुणा ओके. तर मी थोडस तुम्हाला आहे कारण काय माहितीये मध्ये मध्ये आवाज गेला तर माझं बोलणं आहे ते तुम्हाला येते की नाही मला कळायला हवं म्हणून. तर मेनली काय आहे की अशी प्रोडक्ट मी पण पहिली कधी वापरली नव्हती जी वर्ल्ड क्लास आहेत
प्लस मनी बैक गैरंटी है आणि 100% मनी बैक गैरंटी देते आफ्टर यूजिंग 30%। ते पण मला एक जास्त चांगलं आवडलं आणि मेनली काय की याच्यामध्ये एक व्यवसाय पण आहे, तो व्यवसायाचं तर आपण नंतर बोलू जे नवीन आले त्यांच्यासाठी। पण मेन काय की पहिल्यांदा आपल्याला ही प्रोडक्ट शेअर करणं आणि लोकांना ती देणं, कारण जसं आता कल्पेश सरांनी सांगितलं तर थोडं मी तुम्हाला एक माझं सर्टिफिकेट दाखवतो की हे आहे, हे हा हे सर्टिफिकेट आहे, दिसतंय सर्टिफाइड न्यूट्रिशियन्स म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्किल डेव्हलपमेंट जे मोदी सरकारने नवीन आणलाय त्याच्यामध्ये आपल्या कंपनीने टायअप केलेला आहे आणि कंपनी गव्हर्नमेंटला पण माहिती आहे की ही कंपनी काय आहे म्हणून, कारण ती वर्ल्ड वाईड आहे तर आहेच आहे आणि ती मोर दॅन 110 कंट्रीज मध्ये आहे। आणि एक सिंपल लक्षात ठेवा ना, जर 110 कंट्रीजच्या प्राईम मिनिस्टरना ही कंपनी जर कन्व्हिन्स करू शकत असेल तर मग ती डेफिनेटली चांगलीच असणार आहे ना। तर ते आणि म्हणून तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपल्या बरोबर टायअप केलेला आहे अंडर मेक इन इंडिया आणि मेक फॉर इंडिया, म्हणजे मेक इन इंडिया तर इंडियात तर करू शकतो पण वर्ल्ड वाईड सुद्धा आपलं जे हर्बल प्रोडक्ट आलेत ते पण इम्युनिटी वरच आहेत हा लक्षात। आणि स्पेशली आपल्या एका मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की आपल्या कंपनीने हे जे अर्बन प्रोडक्टचा रिसर्च एवढा रिसर्च केलेला आहे की 5000 वर्षापूर्वीचं जे एकदम जुनं पुराण लिटरेचर होतं ते सगळं त्याचं छोटे छोटे तुकडे झालेले ते एकत्र केले एक्सपर्ट यांना आयुर्वेदामधल्या ते जे आयुर्वेदाचार्य आहेत पीएचडी सायंटिस्ट वगैरे आहेत म्हणजे बॉटॅनी मध्ये अशा लोकांना घेतलं, कारण एमबीए कंपनीला याचं काय माहित नव्हतं ना, इट इज अमेरिकन कंपनी, पण त्याने एक्सपर्ट लोकांना घेतलं त्याचा स्टडी केला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे खूप मोठं भांडार आहे, नॉलेजचं पण भांडार आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून मग त्यांनी प्रोडक्ट चालू केलं। तुम्हाला माहितीच असेल की सिम्पल गोष्ट आहे की पूर्वी आजीचा बटुआ म्हणायचे, म्हणजे त्या बटुआमध्ये सगळं जे काय असायचं ते मेडिसिनल असायचं ना, औषधं असायची ना, त्याने सर्दी वगैरे असं डॉक्टर पूर्वी काय होते काय 50-60 वर्षापूर्वी जास्त डॉक्टर होते का नाही ना। हॅलो करुणा, हो नाही, हॅलो करुणा आवाज येतोय ना, हो हॅलो, हा जरा हा हा किंवा ना बोला, हा म्हणजे काय की मे बी तुम्ही झोपलात नाही ना असं म्हणलंय ते माझा इयरफोन थोडा हे झालेला। ओके 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 हा तर कसं आहे ना की आता आपल्या घरामध्ये सुद्धा जे काय जुनं आयुर्वेदिक होतं ते सगळं निघून गेलेलं आहे, मसाले आपण टाकतो आणि न्यूट्रिशन सगळं निघून गेलेलं आहे, तर या कंपनीने त्याचा फार फार विचार केला आणि आता आपल्या घरामध्ये सुद्धा की तुम्हाला न्यूट्रिशनल कसं मिळेल, म्हणजे जे मेडिसिनल व्हॅल्यू आहेत आपल्या औषधीचे, उदाहरणार्थ तुलसी, ब्राह्मी, अश्वगंधा, मधुनाशिनी, डायबिटीस साठी। जस्ट मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, एनीबडी कॅन आन्सर मी, 50 वर्षापूर्वी डायबिटीस बद्दल कधी आवाज ऐकलं होतं का? नाही सांगू शकतो का? हॅलो, नाही नाही, पण आज काय होतंय, प्रत्येक 5 घरामागे जा डायबिटिक असेल, बरोबर आहे? हो हा, मग त्याचं कारण असं आहे की केमिकल वाढलंय, की हजारो वर्षाचं जे केमिकल आता जे हे केलेलं आहे तर त्याची जमिनीचा कस निघून गेलेला आहे आणि त्यांनी केमिकल टाकल्याशिवाय तर तो फळ येणारच नाहीये, ही परिस्थिती आहे। म्हणजे आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी काम केलंय तर ते म्हणतात अहो आमचं शेती येणारच नाही जर आम्ही केमिकल नाही टाकलं तर, म्हणजे असं त्या शेतीला पण सवय झालेली आहे, तर ते केमिकल आपल्या खाण्यामध्ये जातच आहे ना, एम आय राईट? येस सर। हा तर आमची पण कंपनी काय म्हणते, जर केमिकल फ्री असेल तर आमची जी नॅचरल आणि ज्याच्यामध्ये हे आहे काय मेडिसिनल व्हॅल्यू आहे ती प्रोडक्ट वापरण्याची तुम्हाला गरज नाही, पण केमिकल फ्री होऊ शकतो का आपण? नाही होऊ शकत। म्हणून आपल्याला इम्युनिटी वाढवण्यासाठी
स्पेसिफिक जी प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल कल्पेश सर सांगतील आणि मग एंडला मी आपण रॅपअप करू. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर आपण त्याच्यावर बोलू आणि स्पेसिफिक प्रोडक्ट बद्दलच पण मी दाखवेन तुम्हाला आणि त्या स्पेसिफिक प्रोडक्ट बद्दलच महत्व काय ते पण सांगेन. ओवर टू द होस्ट. ओके थँक्यू सर. सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो सर की मी प्रेझेंटेशन तुम्हाला प्रेझेंट करतो. तुम्ही डिटेल मध्ये बोललात तर बरं होईल. हा मी माझा व्हिडिओ बंद करतो प्लस फक्त मी आवाज चालू ठेवतो. ओके 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 ठीक ओके थँक्यू. सेकंडला स्क्रीन दिसते का? येस 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 राईट राईट राईट. हा तर आता हे बघा वेलकम टू आमच्या प्रेझेंटेशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हॅलो. हा येस 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 येस. हा तर ही स्पेसिफिक प्रोडक्ट आहेत बघा याच्यामध्ये तुलसी आहे ब्राह्मी आहे वसाका मुलेती सुरसा आहे परस्यू डिसइन्फेक्टंट आहे डेली वर्ल्ड मल्टी व्हिटॅमिन्स आहे एलओसी आहे व्हिटॅमिन सी आहे याचं प्रत्येकाचं स्पेसिफिक पण मी तुम्हाला सांगेन. नेक्स्ट आणि कसं बिल्डिंग इम्युनिटी आणि होम हायजीन त्याचं स्पेसिफिक पण सांगेन. ओके हा तर आता हा तर करोना वॉरियर्स आहेत. महत्वाचं म्हणजे हे प्रोटीन पावडर आहे डेली आहे. मी तुम्हाला थोडं प्रोडक्ट माझं हे चालू दाखवतो स्पेशली की जे मी पण स्वतः वापरतो. हॅलो. हे दिसतंय डेली दिसतंय. हॅलो डेली डेली प्रोडक्ट दिसतंय. सॉरी हो दिसतंय. हा हे डेली प्रोडक्ट आहे जे मी एक गोळी खाल्ल्यानंतर आपल्याला 13 व्हिटॅमिन्स आणि जे आरडी आरडी फुलफिल करताना रेकमेंडेड डेली अलाउन्स म्हणजे मी जर 4-5 चपात्या खातोय की दिवसभर काय वडेवर जे खातोय पण मला त्याच्यामध्ये 13 व्हिटॅमिन्स आणि 11 मिनरल्स मिळतात फाईट फॉर इम्युनिटी इम्युनिटी ऍसिड फाईट करण्यासाठी मिळतात की नाही मला माहित नाही आहे. आणि डेफिनेटली नाही मिळतात कारण काय की जरा 20 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहिला असता तर 20 वर्षापूर्वी आपण 4 चपात्या खाल्ल्यानंतर जेवढं प्रोटीन मिळत होतं त्याच्यापेक्षा आता आपण 20 चपात्या खाऊन सुद्धा तेवढं प्रोटीन मिळणार नाहीये. हा लक्षात. तर 20 चपात्या खाऊ शकतो का आपण? हॅलो. 20 चपात्या आपण खाऊ शकत नाही 3-4 चपात्या खातो म्हणून हे सप्लिमेंट आहे. इट इज अ सप्लिमेंट सो दॅट हा सो दॅट तुम्ही तुम्हाला ते आवश्यक ज्या व्हिटॅमिन मिनरल्स आहेत ना याच्यामध्ये 13 व्हिटॅमिन्स आणि मिनरल आहेत ना ते तुम्हाला मिळतात. हा लक्षात. आणि तुम्ही इम्युनिटीसाठी फाईट होऊ शकता. याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मी जेव्हा मी हे प्रोडक्ट यायच्या अगोदर मी पिक्चर टीव्ही पिक्चर पाहायचो तर दुपारचं जेव्हा पिक्चर पाहायला जायचो तेव्हा माझं डोकं खूप दुखायचं. मला पण काय कळायचं नाही. डॉक्टर काही औषधं द्यायचे. हा डॉक्टर काही औषधं द्यायचे तर ते त्याने काय एवढा विशेष फरक पडत नव्हता. जेव्हा मी हे घेतलं 1 महिन्याने मला जाणवलं की माझं डोकं दुखत नाही मी पिक्चर बघितला तर माझे मायग्रेन आहे ना मायग्रेन तो मायग्रेन सुद्धा या याने म्हणजे न्यूट्रलाइज झाला. न्यूट्रलाइज करतं. नेक्स्ट. हा हा तर आता मेनली आहे हे काय परसोरा हँडवॉश. हँडवॉश हे प्रोडक्ट आहे. मी जेव्हा करोना सुरू झाला होता तेव्हा तुमचं याच काय म्हणतात ते डेटॉलचं वापरत होतो आणि कारण तेव्हा आमच्याकडे अवेलेबल होतं जस्ट चालू केलं होतं तेव्हा आणि काय मला वाटतं 1-2 महिन्याचं जे प्रोडक्ट आलं आणि डेटॉल जस्ट मी एक ड्रॉप फक्त घेतला आणि मला ताबडतोब फरक जाणवला. मी आता जास्त डिटेल्स मध्ये जात नाहीये तर काय करतं ते मेनली फाईट फॉर जेम्स ट्रायक्लुजन म्हणजे जे तुमच्या याच्यामध्ये केमिकल्स आहे डेटॉल्स मध्ये जे केमिकल आहे पण आमचं आहे ना नॅचरल केमिकल आहे जे तुम्हाला सल्फेट फ्री आहे केमिकल फ्री आहे डर्मॅटोलॉजिकल टेस्टेड आहे. हा लक्षात. आणि ऑन अँड अवरेज मार्केटमध्ये डेटॉलची पण प्राइस तेवढीच आहे जर ते छोट्या पॅकमध्ये असतं तर आमचं मोठ्या पॅक्समध्ये आहे. हा लक्षात. पण प्राइस इज सेम पर ml पर रुपये. एक ml ला तुम्हाला
साधारणपणे तेवढ्या तेवढेच पैसे पडतात हा लक्षात. आणि त्यानंतर हे हे तुमचं हे पर्सोना सॅनिटायझर, सॅनिटायझर हे पूर्वी छोट्या पॅक मध्ये येत होतं, दिलं होतं आम्हाला सॅम्पल म्हणून कंपनी दिलं, त्याचे पैसे घेतले नव्हते हा लक्षात. पण त्याची पण डेटॉल तेवढीच प्राइस आहे. पण मी तुम्हाला सांगू का, इवन कॉस्ट कम्पॅरिझन मध्ये सुद्धा हे फक्त दोन थेंब टाकलेत ना, तर पहिलं गोष्ट त्याचा खूप चांगला वास येतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते इतकं दोन थेंबामध्ये सुद्धा ते व्यवस्थित तुमचं हँड हे हँड वॉश होतो. आणि मी दर तासाला करत असतो, कारण आता करोना इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर झालेला आहे हा लक्षात. तर अशा प्रकारचं प्रोडक्ट आहे, तर ही तर दोन प्रोडक्ट आपल्या प्रत्येकाने आपल्याकडे असायला पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे. नेक्स्ट. आता हे आहे परस्यू डिसइन्फेक्टंट. परस्यू डिसइन्फेक्टंट हे माझ्या माहितीप्रमाणे असं अशा ह्या क्वालिटीचं प्रोडक्ट तर भारतात तर तुम्हाला कुठेच मिळणार नाही. 7-in-1 प्रॉपर्टीज आहे, 7 प्रकारचे सगळे जर्म्स मारत ते, HIV-1 किल करत हा लक्षात. आणि ते इतकं इफेक्टिव्ह आहे, 500 ml ची बॉटल तुम्हाला 62-65 लिटर क्लिनिंग सोल्युशन देतं. जस्ट इमेजिन करा, इव्हन हॉस्पिटल मध्ये पण 8 ml चालतं. आम्हाला 4 ml मध्ये माझं घर एकदम डिसइन्फेक्ट होतं. कॉस्ट फक्त 4 रुपये वगैरे आहे, म्हणजे 299 MRP आहे हा लक्षात. आणि हे तुम्हाला जवळजवळ 5-6 महिने पुरतं मार्केटमध्ये मिळणार, पण 50 रुपयेच आहे माझ्या माहितीप्रमाणे. पण ते एवढं बेस्ट प्रोडक्ट नाहीये. आणि हे पण आपल्याला कोरोनासाठी आणि होम हायजीन साठी असायलाच हवं, मी हायली रिकमेंड करतोय तुम्हाला. नेक्स्ट. आणि एलओसी लिक्विड ऑर्गॅनिक क्लिनर्स हे बघा, हे प्रोडक्ट आहे जे मी वापरतो. आणि ते फक्त 3 थेंबामध्ये, ओनली 3 ड्रॉप्स, ML म्हणा, थेंब नका म्हणू, ML, 3 ml मध्ये 1000 square feet तुम्ही साफ करू शकता. 1.25 रुपये per liter. याच साधारणपणे 1 लिटरची बाटली घेतली तर 167 लिटर कंपनी हे करते, सॉरी क्लिनिंग सोल्युशन बनत. म्हणजे जस्ट विचार करा, तुम्हाला 1.25 रुपये per liter लादी पुसायचं प्रोडक्ट आहे का मार्केटमध्ये? हॅलो हॅलो, नाही आहे ना, नाही आहे ना. तर ते आणि ते 100 times बेटर दॅन एनी प्रोडक्ट. आय एम आम्ही तुम्हाला 100% सांगतो, कारण काय, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे प्रोडक्ट, की वातावरणाला प्रदूषण होत नाही. महत्वाचं काय, जे करोना आलंय ते आपण वातावरणाला प्रदूषित केल्यामुळे आलंय, तर आपली जबाबदारी नाही आहे का आता की वातावरणाला प्रदूषित न करणारी प्रोडक्ट वापरली पाहिजे. आणि ती सुद्धा कॉस्ट पर यूज तेवढीच आहेत, किंमत कमी आहेत, आणि केमिकलने जो त्यात त्रास होतोय तो तुमचा त्रास पण वाचतोय. सो आपण वापरली पाहिजे असं नाही का वाटत तुम्हाला? हॅलो, हो वाटत, वापरली पाहिजे. येस, ओके. हा नेक्स्ट. हा आता डेली तर दाखवलं व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी हे स्पेशली कोरोनामध्ये जर कोण जॉब करत असाल तर त्याने एकच टॅबलेट घ्यायची, 8 रुपये per tablet तुम्हाला साधारणपणे पडते हा लक्षात. आणि एक टॅबलेट मी प्रत्येकाला जॉब करणाऱ्याला बाहेर फिरणाऱ्यांना सांगतोय की मस्ट त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही जर 20 लिंब, ऑफकोर्स ॲसोरॉल चेरी पासून बनवलेलं आहे, मी जास्त डिटेल्स मध्ये जात नाहीये. ॲसोरॉल चेरी तर अमेरिकेत मिळतं, इथे नाही मिळत. पण 20 लिंबाच जेवढं तुम्ही व्हिटॅमिन सी तुम्हाला मिळणार, 20 लिंब पिळायचं, त्याची रस पियायचा, सोपं आहे ते. त्याचा खर्च किती होईल? मिनिमम 60 रुपये होईल. हॅलो, हो 8 रुपये महाग आहे की 60 रुपये महाग आहे? 60 रुपये. 8 रुपये ना? 8 रुपये, ऑफकोर्स 60 रुपये महाग आहे, पण 8 रुपये स्वस्त आहे. 60 रुपये महाग आहे, बरोबर, 60 रुपये महाग आहे. तर म्हणजे हा म्हणजेच काय की तुम्ही एक तर आपण ते परवडणार पण नाही 60 रुपये, तेवढं मेहनत पण आहे. म्हणजे कंपनीने किती रिसर्च केलाय बघा, आणि ते तुम्हाला इतक्या स्वस्त प्रोडक्ट देते. सो आपल्याला खायचं आहे आणि आपल्याला फक्त शेअर करायचं आहे. कंपनी काय म्हणते की अमिताभ बच्चन 15 रुपयाचं थंडा थंडा तेल, कुलकुल तेल बोलतो आणि तो विकतोय, एवढा सदिका महान आयक
तर आमची कंपनी काय म्हणते, तुम्ही एक्स्ट्रॉर्डिनरी प्रोडक्ट तुम्ही स्वतः वापरा आणि मग तुम्ही लोकांना शेअर करा, तुम्हाला फरक झाला तरच शेअर करा. असं कंपनी कधी म्हणत नाहीये की तुम्ही डायरेक्ट लोकांना विकायला जा. हा, आणि ते चुकीचं असेल. कारण काय आहे की कधी आहे ना, माउथ पब्लिसिटी कधी चांगली असते, जेव्हा तुम्हाला फायदा होतो ना, तेव्हा तुम्ही जेव्हा लोकांना सांगता तेव्हा ते खरं त्या लोकांना पोचतं. नाहीतर वी आर नॉट सेल्समन, आपण प्रोझ्युमर आहोत, पण आपण नुसते सेल्समन नाही आहोत, आपण एंटरप्रिन्युअर आहोत. मी थोडस बोलतो, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला लोकांना, की जे लोक आले ते जर टाटा नॅनो, रतन टाटा जेव्हा तो सांगतो नॅनो बद्दलच, तेव्हा टाटा सेल्समन आहे की बिझनेसमॅन आहे? हॅलो, बिझनेसमॅन. हॅलो, आवाज येतोय का? हो येते. हा, येते येते. टाटा सेल्समन आहे की बिझनेसमॅन आहे? बिझनेसमॅन. हा, मग आपण पण बिझनेसमॅन आहोत, सेल्समन नाही आहोत. लक्षात ठेवा, पहिलं हे लक्षात ठेवा की तुम्ही मोठे महान बिझनेसमॅन आहात, टाटा सारखे, बिर्ला सारखे. हे तुमच्या माइंडमध्ये असू देत, नवीन लोकांसाठी सांगतो, आम्हाला जुन्याना माहितीच आहे, पण तुम्हाला हे कळायला हवं की तुम्ही मोठे बिझनेसमॅन आहात. मोठे छोटे नाही, इट्स अ बिग बिग बिझनेसमॅन. 65,000 crore कंपनी आहे, 110 देशात चालते. अलग लक्षात, कोणता इंडियन बिझनेसमॅन 110 देशात बिझनेस करतो? सांगा ना मला. नाही ना, नाही वाटतंय ना तुम्हाला? मी कन्व्हिन्स करतोय का? नाही. तो हा बिझनेस कन्व्हिन्स करायचा नाहीये, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट. हा, वसा का मुली ती हे बघा. मला आता बघा, आता ऑक्टोबर मध्ये गर्मी होती का? ऑक्टोबर मध्ये गर्मी असते ना नेहमी, की नाही? ऑक्टोबर मध्ये गर्मी असते, पण आता सीझन किती चेंज झालेला आहे. आणि वसा का मुली ते स्पेशली थ्रोट इन्फेक्शन साठी आहे. सगळ्या प्रकारचं तुम्हाला जे काय, आणि आता जो जनरली कोरोना आहे तो थ्रोट वरच पहिला अटॅक करतो ना, राईट? हॅलो. हा, तर कोरोनासाठी इम्युनिटीसाठी वसा का मुली ती आहे, तुलसी आहे. तुलसीचं तर मी तुम्हाला एवढं सांगेन की मार्केटमध्ये जे मिळतं, थोडस कम्पॅरिझन करतोय, वडेवरच्या कंपन्यांचं मी नाव घेत नाही, ते 10 ते 15 पानाचं एक टॅबलेट बनवतात, तुम्हाला 4 रुपयाला देतात. आणि आमची कंपनी मोर दॅन 100 हे, आणि ती स्पेशली शेती करून 100 पेक्षा जास्त त्याचे बघा हे आहेत. ऑर्गॅनिक तुलसीचं लीफ आहे आणि श्याम तुलसी स्पेशली जी आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट आहे, अशी म्हणजे अशा शेकडो म्हणजे जवळजवळ 15 टाईप ना तुळशीचे टाईप आहेत, ते 15 ते 20 आहेत. त्यातली बेस्ट आपल्या बॉडीसाठी कुठे? आता तुम्ही घरी असते, आम्ही पण तुळशी होती तेव्हा तुळशीची 5-5 पानं खायचो. हा लक्षात, तर 100 पानं पिऊ खाऊ शकतो का आपण? नाही. 100 पानाच्या तुळशीची किंमत 10 रुपये आहे, आणि मार्केटमधल्या 10 रुपयाच्या 10 पेजच्या तुळशीची, आणि ते पण कुठे पण बनवलेलं असतं, काय म्हणतात ते, समुद्राच्या काठी किंवा कुठेतरी केलेलं असतं, तर ते तर त्याची किंमत 4 रुपये. तर महाग कुठची? मार्केटमधली महाग आहे. आलं का लक्षात? सपोर्ट इम्युनिटी आहे, आपल्या बॉडीसाठी चांगली आहे, अँटी ऑक्सिडंट आहे. हा लक्षात, 1 to 2 टॅबलेट, 60 टॅबलेटचं पॅकेज आहे. हे साधारणपणे 649 आहे MRP. सेम आहेत त्या. लक्षात, तर ते आणि ते वर्थ, एकदम 100% वर्थ आहे. कोरोना काळात तुम्ही कोणाला दिलात तर त्यांच्यावर उपकार करता, एवढं लक्षात ठेवा. पण योग्य माहिती घेऊन देणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट. क्लिअर, म्हणजे समजतंय ना? हो. येस, ओके. नेक्स्ट, आता आपण डेमो बघूया. आता डेमो बघूया. ओके फाईन. ओके. LOC Multipurpose Cleaner Demonstration. This demonstration shows how Amway Home LOC Multipurpose Cleaner can effectively remove difficult stains. To perform this product demonstration, you will need Amway Home LOC Concentrated Multipurpose Cleaner, Black Shoe Polish Paste, a white handkerchief, and a
ball of warm water. First, take the shoe polish and smear a small amount onto the back of one of your hands. Now add a drop of LOC multipurpose cleaner onto that part of your hand. Rub the liquid carefully to disperse it over the entire stained area. Now wipe your hand thoroughly with a clean handkerchief. All of the polish will come off your hand onto the handkerchief and then show that the hand is completely clean. Next, dip the handkerchief into a bowl of warm water and agitate it thoroughly for approximately 1 minute. Now lift the handkerchief from the water and wring it out. Open the handkerchief to show that the stain has disappeared. This demonstrates the incredible stain removing ability of Amway Home LOC Multipurpose Cleaner. Not only did it clean up a tough to remove stain from skin, but it also removed the stain from the handkerchief used to wipe the soiled hand. Amway Home LOC, a multipurpose cleaner which can be used to mop floors like marble, vinyl, granite, sinks, worktops such as porcelain and ceramic, molded plastic furniture, polished wooden fittings, varnished surfaces, washing utensils and laundry. LOC is a versatile and economical product. Its 500 ml pack makes 83.5 liters of cleaning solution and 1 liter pack makes 167 liters of cleaning solution. Amway Home LOC Multipurpose Cleaner. Healthier home and healthier environment. आज हम आपको एमवे का डिश ड्रॉप के बारे में बताने जा रहे हैं। ये हमारा डिश ड्रॉप है, इसको डायरेक्टली यूज़ नहीं किया जाता है, इसको डाइल्यूशन बना के इस्तेमाल किया जाता है। ये हमारी डाइल्यूशन बॉटल है एमवे होम। इसमें जो डाइल्यूशन दिए हुए हैं 1:1, 1:2, 1:3, तो हम 1:3 का डाइल्यूशन बनाएंगे। आप देख सकते हैं कि इसमें मैंने इतना 1:3 के बराबर पानी लिया है। उसके बाद हम इसको पूरा ऊपर तक इसमें डिश ड्रॉप डालेंगे। ऊपर ये मैंने मेजरिंग कैप लगा रखी है, ये मेजरिंग कैप है, इससे मेजर करने में आसानी होती है और इससे पोर करने में भी आसानी होती है। आप देख सकते हैं मैं इसमें डाल रही हूँ और बाहर नहीं गिर रहा है। ये मैंने 1:3 का डाइल्यूशन बना दिया है। ये हमारा डिश ड्रॉप तैयार हो गया है। अब हमें इसको इस्तेमाल नहीं करना है, हम इसी बॉटल को इस्तेमाल करेंगे। ये हमारी बॉटल रेडी हो गई है। अब इसको इस्तेमाल कैसे करना है, इसके लिए हमने एक बाउल में पानी लिया और इस पानी में 1, 2, 3 इतना हमने डिश ड्रॉप लेना है। उसके बाद हमें इसको स्कॉच ब्राइट से इसको इस्तेमाल करना है। एक तरफ से स्कॉच ब्राइट है और दूसरी तरफ फोम है। आप देख सकते हैं इसमें कितना झाग बन रहा है, इसमें लेदर बनता है और इससे आपको बर्तन साफ करने हैं। इस लेदर से आपको बर्तन साफ करने हैं और दूसरी तरफ हम आपको बताते हैं कि इससे सब्जियां भी साफ की जा सकती हैं। देखिए, दो ग्लास लिए मैंने, इस दो ग्लास में पानी ले रही हूँ और एक ग्लास में ये डाइल्यूशन वाला डिश ड्रॉप मैंने डाल दिया है। अब मैंने ब्रोकली ली है, ये ब्रोकली है मेरे पास। एक मैं डिश ड्रॉप वाले में डालूँगी और एक मैं नॉर्मल पानी वाले में डाल रही हूँ।
देखिए 10 बार मैंने इसको घुमाया है, आप इसको ध्यान से देख सकते हैं। ये ब्रोकली जो नॉर्मल पानी में है ये साफ़ नहीं हुई है, और इसको देखिए ये अंदर तक कितनी साफ़ हो गई है। इसका कलर कितना अच्छा हो गया है और इसका कलर ख़राब है। अब इसके अंदर आप देखें कि क्या होता है, अगर मैं इसको पानी से वॉश करती हूँ तो पानी ऊपर से गिर रहा है, पारे की तरह बूंदें बन रही हैं और पानी बिखर रहा है। इसी तरफ मैं दूसरा जिसको मैंने डिश ड्रॉप से साफ़ किया है उसको देखिए, इसमें देखिए पानी पूरा अंदर तक जा रहा है। तो आप इसको सब्जियों को भी साफ करने के लिए इस्तेमाल कर सकते हैं। धन्यवाद। Nutrilite Daily is a tablet containing 13 multivitamins and 11 minerals, all derived organically from plants cultivated and grown without pesticides. The tablet helps fight the oxidative damage occurring to our body. All we need for the demo is rice, iodine, and the powder of Nutrilite Daily tablet. Now what we do is put rice in water. Rice is carbohydrate. Now, I'll be putting some iodine into that. What iodine does is that it attaches to the rice. Now what you can see is the rice has become black and inedible. This is what happens in our body. When the toxins go into our body, they are attaching to your all organs. Now I'm putting some Nutrilite Daily powder tablet into this solution and let's observe what happens. The vitamins and minerals in the powder neutralize the iodine, that's the poison which we had added to the rice. Now what we can see is that all the iodine which was attached to the rice has also been neutralized. The same thing happens in our body. The Nutrilite tablet helps to neutralize all the toxins that we inhale or ingest into our body throughout the day. Over to Satyavan, sir. Satyavan, sir. तर आता हे बघा, आपल्याला आपण वेगवेगळ्या पॅकमध्ये तयार केल्या एलओसीएसएड डिश ड्रॉप, जे की तुम्हाला 500-495 मध्ये एमआरपी मध्ये जी तुमचं क्लिनिंगचं प्रॉब्लेम सॉल्व होतोय, लॉन्ड्रीचा प्रॉब्लेम सॉल्व होतोय, डिश वॉशिंगचा प्रॉब्लेम सॉल्व होतोय, प्लस ते एन्व्हायरमेंटला हानिकारक नाही, इफेक्टिव्ह, इकॉनॉमिकल आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली. दुसरं पॅकेज आहे ते तुमचं करोनासाठी आहे, म्हणजे होम हायजीन मध्येच परस्यू डिसइन्फेक्टंट, की रोज आपण ते केलं पाहिजे, स्प्रे करायचं फक्त जरासं, फक्त 2 ml लागतं, 2 ml ओनली, और हाफ अर्धा लिटर 500 ml पाण्यामध्ये. हा, त्यानंतर हे आपलं काय सॅनिटायझर तर आहेच, इम्पॉर्टंट आहेच, की जे एकाच दुसरा एमएलच लागत असेल बस. परसू हँडवॉश, हँडवॉशचं ते मी कम्पॅरिझन सांगितलं तुम्हाला, डेटॉल नाही, इमिजिएट फरक जाणवला मला, कारण ते केमिकल वाला होतं आणि नॅचरल आहे, हा लक्षात. तर हे आणि हे एलओसी, तर हे साधारणपणे 3939 च पॅक आहे. क्लिअर? हॅलो हॅलो, येते ना, कळतंय ना? हो हो हो. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, हा नेक्स्ट आहे ते बघा, 1500 चं पॅक आहे, की क्लिनिंग अँड वॉशिंग लिक्विड ऑर्गॅनिक्स एलओसी आहे. त्यानंतर मोठ्या पॅकमध्ये घेतलं तर नाही, छोटा पॅकच आहे, सॅनिटायझर आहे 500 ml, परसू डिसइन्फेक्टंट आहे, आणि जे मल्टी व्हिटॅमिन फाईट फॉर युअर इम्युनिटी, फाईट फॉर डिसीजेस, आ लक्षात. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की माझा मला हेडेक व्हायचं, मला मायग्रेन आहे, पण हे मला पण कळलं नव्हतं. तर ते साधारणपणे तुम्हाला ही प्रोडक्ट्स आहेत ना, ती 3-4 महिने जाणार आहेत, 3-4 महिने 1500 रुपये, इट इज बिग. जास्त महाग आहेत का? नो, नाही. हा, दुसरी गोष्ट आहे ती फोर्थ पॅक आहे,
ते एलओसी 200 ml डिश वॉश पण आहे, पर्सोना हँड वॉश पण आहे, सॅनिटायझर पण आहे, परसु डिसइन्फेक्टंट आणि व्हिटॅमिन सी, जे की 20 लिंबक खाल्ल्यानंतर जेवढं तुम्हाला एका टॅबलेट मध्ये मिळणार आहे, जे मी सांगितलं व्हिटॅमिन सी अँटी ऑक्सिडंट लक्षात, तर ते 1900-2000 पॅक आहे अंदाज. हा हा, आणि हे एमआरपी सांगतोय आम्ही तुम्हाला. आणि हा नेक्स्ट, हा तिसरा आहे पॅक, हा पाचवं पॅक आहे ते अप्रॉक्सिमेटली 2447 चा आहे, ज्याच्यामध्ये वसाका मुलेती जे स्पेशली करोनासाठी आहे, वसाका मुलेती आहे, व्हिटॅमिन सी आहे आणि हे आहे डेली आहे लक्षात, तर तुलसी आहे, तुलसी आहे लक्षात, तर ते हे पण स्पेशली करोनासाठी आहे. तुम्ही करोनासाठी तुम्ही लोकांना रिकमेंड करू शकता हे पॅक, त्याच्याबद्दलचे डिटेल्स कोणाला आणखीन जर नवीन लोकांना पाहिजे असेल तर आपण त्यांना कॉन्फरन्स कॉल किंवा काही अशा प्रकारे आपण सेलिंगला पण मदत करू. नेक्स्ट, पाचच पॅक आहेत ना कल्पेश सर? येस सर. हा तर मला फक्त एकच एकच बोलायचं आहे, फक्त हा मला एकच सांगायचं आहे की मला तुमच्याकडनं हे होय किंवा नाही, नवीन कोणाला असेल तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मला 100% करोना होणार नाही. तुम्ही विचारा का, कोणी विचारू शकता का? मला 100% करोना होणार नाहीये. अमोल बोल. का? कारण माझ्या कुंडलीत भटजीने लिहिलेलं नाही तर कुंडलीत मी करोनाने मरणार आहे म्हणून. पण तसं झालं तर कुंडली चुकीची आहे लक्षात. तर मला वाटते माझं बोलणं झालेलं आहे. मला आवडेल कल्पेश सर ओव्हर टू होस्ट, किंवा कोणी जे नवीन लोक आलेत त्यांनी 15-1 महिना वगैरे प्रोडक्ट वापरले आहेत ते पण त्या प्रोडक्ट बद्दल शेअरिंग करू शकतात लक्षात. तर ओव्हर टू द होस्ट. ओके, थँक्यू सर फॉर वंडरफुल प्रेझेंटेशन. खूप छान माहिती दिली तुम्ही कमी वेळेत, आणि मी टाइम नोट केलं होतं की आपलं 45 मिनिट्स मध्ये पूर्ण प्रेझेंटेशन झालेलं आहे. तर बिग कॉंग्रॅच्युलेशन सत्यवान सर. आणि मी आता रिक्वेस्ट करतो की प्रत्येकाला असे काही ना काही एक्सपिरियन्स आले असतील त्यांनी कोरोना काळात हे सप्लिमेंट्स किंवा हे प्रोडक्ट जे आम्ही किंवा दुसरा एखादा प्रोडक्ट जे त्यांना पर्सनली फायदा झालाय, तर आपण आपले जे गेस्ट आहेत किंवा आपले जे नवीन लोक आहेत त्यांना पण एक इन्फॉर्मेशन दिली तर ते ऍड ऑन इन्फॉर्मेशन मिळेल. तर मी प्रत्येकाला एक एक माईक ओपन करून एक एक 5 मिनिट शेअरिंग करायला सांगतो. कोणी येत आहे का पुढे? हॅलो. हा बोला. हा नमस्कार. पहिलं सर्वांना नमस्कार. आणि मी सुधीर कृष्ण डिंगणकर आणि माझी पत्नी समृद्धी डिंगणकर, आम्ही प्रोफेशनली आमच्या पूरी फॅमिली हा बिझनेस करतोय आणि खूप वर्षापासून आम्ही हे प्रोडक्ट वापरतोय आणि त्या प्रोडक्टचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे. ऍक्च्युली खूप काही सांगू शकतो प्रोडक्ट बद्दल वगैरे असं. तर मी करोना काळामध्ये सांगू शकतो मी स्वतः आजारी होतो तेव्हा मी डॉक्टरकडे गेलेलो. आमच्याकडे पार्लेला डॉक्टर आहे महावीर करून, त्यांच्याकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांच्याकडे मी ओमेगा थ्री पाहिली आणि त्यांना म्हंटल डॉक्टर हे एमवेचं प्रोडक्ट आहे ना? बोललो हो. अच्छा अच्छा, तुम्ही एमवे करता? तर ते मी म्हणलो हो. तर ठीक आहे, मग तुम्ही एक काम करा, तुम्हाला ते कॅशनचे टॅबलेट वगैरे आहेत ना ते तुमचीच खा वगैरे. बोललो हा ते तर आम्ही खातच आहे. बोललो कॅशम आयन वगैरे सर्व आमच्याकडे आहेत वगैरे. तर मी जे म्हणजे ते आजारी होते त्या रिकवर म्हणजे मी 10-15 दिवस लागले पाहिजे होते. मी 5-6 दिवसातच रिकवर झाले कारण मी कंटिन्यू डेली कॅल्शियम परत एक नॅचरल सी करून आहे ती, तर मी कंटिन्यू खात होतो, आमच्या पुऱ्या घरी खात होतो आम्ही. त्यामुळे आम्हाला खूप त्याचा फरक जाणवला आणि खूप फायदा झाला. तसंच आमच्याकडे एक म्हणजे पूजा आपल्या बिझनेसमध्ये पूजा कदम करून पूजा कांबळे करून मॅडम आहेत, त्या पूजा कांबळे मॅडम वसाका टॅबलेट बद्दल जेव्हा आले तेव्हा आमच्या मॅडम समृद्धी मॅडमने सांगितलं ते की वसाका असं असे आलेले एक प्रोडक्ट वगैरे जे प्रदूषणांपासून आपल्याला बचाव करते किंवा असं त्यांनी सांगितलं त्यांना वगैरे काही माहिती दिली त्यांना.
प्रोडक्ट बद्दल त्यावर त्या तयार झाल्या आणि त्यांना ऍक्च्युली तो वातावरण चेंज झालं किंवा दिवाळीच्या टायमाला बाहेर फटाकड्या वगैरे वाजवतात वगैरे तेव्हा त्यांना त्रास होतो, वातावरण चेंज झाल्याने त्रास होतो, त्यांना जाणवत होता तो. पण त्यांनी प्रोडक्ट घेतलं, घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी आले ते, तिसऱ्या चौथ्या दिवशी घरी आले, बिल्डिंग खाली बोलवलं आम्हाला आणि सांगितलं की ते प्रोडक्ट कसं काय, ते मला 3 टॅबलेटनीच माझा पूर्ण क्लिअर झालं, मला बरं वाटलं, खूप खूप काय चांगलं वाटलं. तर आणि एक त्यांनी ऑर्डर दिली ती वसकाची आणि एक त्यांच्या आईसाठी वगैरे, असं म्हणजे असं एक नॅचरल मला प्रोडक्ट आहेत ते आपल्या लगेच फरक, कारण आपल्या जी कंपनी बनवते ती 100% प्युअर म्हणजे पाण्याचा प्युअर पाण्याने बनवले जाते प्रोडक्ट वगैरे. त्या कारणी खूप खूप काय मी सांगू शकतो प्रोडक्ट बद्दल, कारण माझ्या मुलांना सुद्धा या प्रोडक्टचा खूप फायदा झाला, आज ते इंटरनॅशनल लेवलला खेळतात आहे असे. तसेच आम्हाला तुम्हाला तर होतच होतंय असं मी आय लाईक तुम्हाला न्यूट्रिलाइट प्रोडक्ट आणि सर्व एमवेचे प्रोडक्ट मी त्यांना थँक्स बोलून की आज त्यांच्यामुळे आमच्या घरी डॉक्टर सुद्धा कमी आहेत. बॅक टू गोष्ट, थँक्यू. ओके थँक्यू. आणि अजून कोणाला शेअरिंग करायचं आहे का, जे तुम्हाला जमतंय कम्फर्टेबल आहे, मराठी इंग्लिश हिंदी कुठल्याही लँग्वेज मध्ये तुम्ही बोलू शकता. कोणीच नाहीये, मनाली आली आहे, मनाली आणि मनाली माइक म्यूट आहे त्यांचं. हो मनाली आली आहे, नवीन आहे. प्रमोद तुझा अनुभव सांग एक. प्रमोद तुला प्रोडक्ट बद्दल काय वाटलं, काही प्रोडक्ट तुला. प्रमोद वरोडकर माइक म्यूट केलं त्यांनी. हॅलो. हा प्रमोद. अच्छा माझं नाव प्रमोद आहे. ऍक्च्युली मी आता जवळजवळ मला ते 3 महिने मला जॉईन होऊन झाले, त्याच्यामध्ये मी प्रोडक्ट पण युज केले. तरी सांगायचं म्हणजे मला एका प्रोडक्ट वरती ग्लिस्टरचे आपण टूथपेस्ट युज करतो, त्याच्यामध्ये माझा एक मी गावी होतो, या कोरोनाच्या मध्ये मी गावी होतो, त्यानंतर मुंबईला आल्यानंतर ती ग्लिस्टर घेतली, युज केली. युज केल्यानंतर मला कमसे कम 15 दिवसांमध्ये जो माझा दात दुखत होता गावी असतेवेळी, तर दात दुखत होत्या वेळी मी मुंबईला आल्यानंतर युज केली, 15 दिवसांमध्ये 100% फरक पडला त्याच्यावरती. दातामध्ये एवढा मजबूत आले आहे ना, खूप सांगण्यासारखं आहे त्यामध्ये. बस एवढंच. ओके थँक्यू प्रमोद. अजून कोणाला काही शेअरिंग करायचं आहे का, संपवायची मीटिंग आता. हा शेअरिंग कोणाला करायचं नसेल तर मनाली पण आलेली आहे ना. मनाली मनालीशी बोला ना. हो तिला पण प्रोडक्ट खूप आवडलेले आहे, तर तिने एखाद्या प्रोडक्ट बद्दल शेअर केलं तर बरं होईल. मनाली आली आहे. त्यांचं माइक ते काल पण आले होते पण माइक म्यूट केलेले आहे. मनाली हॅलो. आवाज येत नाहीये. हो बहुतेक. हॅलो. नाही आवाज जात असेल पण माइक. करुणा बोलते. करुणा बोलते बघा. करुणा मॅडम आहे. हॅलो. हा बोला. हा सर गुड इव्हनिंग सर मॅडम. ऍक्च्युली मी रिसेंट जॉईन झाली आणि आता मी सेकंड टाइम मी प्रोडक्ट युज केलाय. आधी जेव्हा मी म्हणजे युज करण्यासाठी चेक करण्यासाठी बघण्यासाठी की ऑर्डर केलेलं, त्यातलं मला ग्लिस्टर खूप आवडलं. माझी मम्मी तिला ब्रश वापरायला नाही आवडत, म्हणजे तिच्या दातामध्ये भरपूर त्रास आहे, ती कधीच ब्रश वापरत नव्हती, ती आत्ता ब्रश वापरायला लागली आणि तिच्या दातामध्ये पण खूप चेंजेस आलेत, कारण की ती आता ग्लिस्टर युज करते, त्यामुळे ती आता कंटिन्युअस ग्लिस्टर चे ब्रश आणि कोलगेट ग्लिस्टर पेस्ट युज करते आणि एलओसी डिस्ट्रॉप हे मी सगळे मागवलेले. आणि त्यात म्हणजे माझा फेवरेट आमला हेअर ऑइल, मी आता हेअर ऑइल लावते, तर माझी मम्मी पण लावा लागली. खूप छान आहे प्रोडक्ट, हे सगळे युजफुल आहे आणि इफेक्टिव्ह आहे, की ह्याच्यामध्ये हार्मफुल.
सूट नाहीये सेफ म्हणजे घरात ज्यांना आपण डेली कसं युज करतो तसं ते सगळ्यांना युजेबल आहे. आणि आता मी युज करते आणि थँक्यू थँक्यू सर सुकन्या मॅडम शुभदा तिने मला आणलं आणि मी ट्राय करेन की पुढे बिल्डअप करण्यासाठी. ओके ओके वेलकम वेलकम कॉंग्रॅच्युलेशन ग्रेट कॉंग्रॅट्स थँक्यू मॅडम. मला एकच सांगायचं आहे. मी मिनल गोवळकर बोलते. ज्याला मी पण चालू केला बिझनेस तो मी तुमच्यासारखेच होते मी. आणि मी सांगू हा बिझनेस ना जसं गाडी पेट्रोलवर चालते है ना तसं हा बिझनेस आहे ना ड्रीमवर चालतो. तर तुझं असं कोणतं ड्रीम आहे जे हे प्रोडक्ट तू शेअर करून तुझ्याकडे पैसे आले समजा 10,000 रुपये तर तू असं कोणती गोष्ट घेशील त्याच्यात तुला आनंद होईल? सगळ्यात आधी घरात जे लागतं ते मी घेणार कारण की माझी सध्या ही कंडिशन आहे की मी घरात आता काही देऊ शकणार कारण की माझा आता जॉबचा थोडा इश्यू झाला त्यामुळे सॅलरीचा पण इश्यू झाला त्यामुळे 10,000 मला भेटले तर त्यामध्ये मी हे युज करणार की जे मला गरजेचं आहे माझ्या फॅमिलीला इवन माझे फ्रेंडला ते गरजेचं आहे ते मी घेणार. गुड ग्रेट ग्रेट. मी आता तुला ना कागदावर लिहायचे तुझे ड्रीम ऍटलीस्ट 5 ड्रीम लिही की ते मी ह्या प्रोडक्ट मुळे पैसे आल्यानंतर तू ते कम्प्लीट करशील. आता हेच म्हणणं आहे सर्वांना सगळ्या ग्रुप मधल्या आज जे आलेले नवीन लोक आणि जुने पण आज आम्ही फाउंडर प्लॅटिनम आहोत एमवे डिस्ट्रीब्युटर मध्ये कंपनी मध्ये. हे फाउंडर प्लॅटिनमशिप आमची अशी आली की आम्ही फटाफट लोकांना सांगायला सुरुवात केली. आम्ही वाट बघत बसलो नाही कारण मला भीती होती काय की माझी लोक दुसऱ्या ग्रुपमध्ये नको जायला. तर मी स्वतःला फटाफट ट्रेन केलं एज्युकेट केलं प्रोडक्टचं नॉलेज पाठांतर केलं पुस्तकासारखं जसं आपण शाळेमध्ये जातो आणि अभ्यास करतो प्रत्येक लेक्चर अटेंड करतो आपण आणि तेव्हा आपले रिझल्ट येतात. राईट राईट की नाही? एव्हरीबडी वी आर लर्न लॉट्स ऑफ थिंग्स इन द स्कूल. आपण शाळेमध्ये जातो रोज आपण लेक्चर अटेंड करतो नोट्स काढतो आणि मग आपण एक एक्झाम देतो वर्षाच्या शेवटी. तसं सेम आहे या बिझनेसमध्ये पण तुम्हाला स्वतःला फटाफट एज्युकेट करायचंय आणि शेअर करायचंय जेणेकरून तुमचे नातेवाईक तुमचे आते बहीण भाऊ काका मामा हे कोणाच्या दुसऱ्या ग्रुपमध्ये नको जायला. तर तुम्ही फटाफट काम केलं तर तुमचं लवकर पिन अचीवमेंट होईल आणि तुमचे ड्रीम्स पूर्ण होतील. तर हेच आम्ही करत करत आज आम्ही फाउंडर प्लॅटिनम आहोत मी आणि सत्यवान गोवळकर आणि आम्ही 5 कंट्री पण फिरलो. तर इथे कंपनी तुम्हाला वॉरंट ट्रूप पण देते. तर या ट्रीपसाठी एव्हरीबडी रेडी राहा आणि तुम्हाला आता लवकरात लवकर ह्या ट्रीप्स तुम्हाला कळायला लागतील. तर सर्वांना ऑल दी बेस्ट बॅक टू होस्ट. थँक्यू. ओके ओके थँक्यू मिनल मॅडम. अजून कोणाला काही एक्सपिरियन्स शेअर करायचे आहेत का? शैलेश तुम्ही नवीन आहात तुम्हाला आजचं प्रेझेंटेशन किंवा हे जे होतं ते कसं वाटलं ट्रेनिंग काही इनपुट्स मिळाले का? कल्पेश सत्यवान सर अजूनचं बोलायचं. सत्यवान सर हा हा सत्यवान सर आहेत का? माईक बंद आहे बोला ना मॅडम. आले हॅलो हा बोला ना सत्यवान सर. माझा भाऊ अमोल ज्याच्याशी तुम्ही बोललात तो आता ऐकतोय. वाव अमोल व्हेरी गुड व्हेरी गुड. हॅलो हॅलो सत्यवान सर. हा बोल बोल बोल. मी अमोल बोलतोय. हा हा बोल. मला ग्लिस्टर ग्लिस्टर बद्दल बोलायचंय. बोल 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 बोल. तुमचं प्रोडक्ट मला खूप आवडला. वाव ते म्हणजे एकदम चांगला आहे. पहिलं होत ना बॉक्स तो पण हे आवडलाय पण मला थोडं हे आहे
ओके सर, ऍक्च्युली म्हणजे त्याचं म्हणणं हे आहे की ग्लिस्टरचे मी दोन ते बॉक्स पूर्ण मागवलेला ना, त्यातलं एक मल्टीपर भेटलेलं आणि एक हर्बर भेटलेलं, त्याला ते दोन्ही आवडलं. वाव, ग्रेट 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 ग्रेट, व्हेरी गुड व्हेरी गुड. जस्ट किती दिवस झाले वापरून? झाले महिना झाला. महिना झाला. वाव, ग्रेट ग्रेट ग्रेट, व्हेरी गुड, ग्रेट ग्रेट ग्रेट, अमोल ग्रेट, असं शेअर करत राहा. अमोल ग्रेट शेअरिंग, कारण का नॉर्मली एवढं कॉन्फिडेंटली शेअरिंग कोण करत नाही, तर थँक्यू ग्रेट अमोल जॉब. थँक्यू सर. वेलकम 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 अमोल जॉब. ओके मिस्टर शैलेश, तुम्ही आवाज येत आहे का मला? बोलला तर बरं आहे. प्रमोद, शैलेशशी बोल ना. हॅलो. हा हा शैलेश. ओके शैलेश. हा शैलेश बोल ना. हा काय आवडलं आज तुला? तू तर हा सेकंड सेशन अटेंड करतोय ना, आणि तुला कॉन्ग्रॅच्युलेशन. मला समजलं की बोल बोल. हा शैलेश कंटिन्यू. हॅलो. हा शैलेश कंटिन्यू. सर मला एक प्रोडक्ट म्हणजे हा प्रमोद सरांकडून एक प्रोडक्ट घेतला मी शॅम्पू म्हणून. अच्छा. हॅलो. हा हा हॅलो. हा बोल ना, आवाज येते. शॅम्पूचे प्रोडक्ट. हा शैलेश आवाज येतोय तुझं, कंटिन्यू कर ना. हॅलो. हा सर, मी शॅम्पू तर प्रमोद सरांकडून एक प्रोडक्ट घेतलेला, तर माझ्या फ्रेंडला आणि मी युज केला. अरे वा. तर माझे डोक्यावरती केस जायचे, तर मला इफेक्ट पडलं, तर मी यामध्ये चालू करणार आहे, म्हणजे शॅम्पू मध्ये प्रोडक्ट मी चालू करणार आहे आता माझ्या फ्रेंडला आणि मी युज करणार आहे. मला खूप आवडले ते प्रोडक्ट. अरे वा, ग्रेट ग्रेट, कॉन्ग्रॅच्युलेशन, नाईस शेअरिंग. ओके तो आय होप की सर. हा येस सर. एकच मिनिट बोलतोय. हा चालेल. ग्लिस्टरचं जसं प्रमोदना मला फक्त ऍड ऑन करायचं होतं, सेम प्रमोदला जसा प्रॉब्लेम होता तसाच मला होता. माझे सगळे दात हलत होते. आपलं प्रोडक्ट सांगतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने देतं हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. फक्त ते सांगत नाहीत, 5 types ऑफ बेनिफिट सांगतात, पण माझे दात सगळे हलत होते आणि मी थंड पिऊ शकत नव्हतो. तर ते सगळं म्हणजे त्यात इनॅमलचे जे मार्केटमध्ये जे मिळतं ना, त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं, ते दात घासून जातात आणि ते इनॅमल खराब होतं. आणि ते रिअल खराब झालेलं माझं इनॅमल, आणि सगळे हलणारे दात पण मजबूत झाले आणि ते इनॅमल पण भरून आलं. हे सांगितलं जात नाही म्हणून तर हे आहे. काय ते ही प्रोडक्ट्स आहेत ना, ती अॅम्बे सांगतं त्याच्यापेक्षा जास्त पटीने देतं. फक्त तुम्ही ते ओव्हर क्लेम नका करू. फक्त तुम्हाला जसं फरक वाटला, आता जसं प्रमोदने सांगितलं की मला फरक वाटला, मला असं असं होत होतं आणि असं असं फायदा झाला. म्हणजे आमचा मिसेसचा आणि माझा 15,000 वर्षाचा खर्च होता, तो कम्प्लीट बंद झाला. म्हणजे मला पेस्ट फ्री झाली की नाही. हॅलो. हो हो. हॅलो. हो सर. हा, प्लस पैसे पण यायला लागले, प्लस पैसे पण यायला लागले. आणि जस्ट आजच मी माझ्या एका डिस्ट्रीब्युटरशी बोलत होतो आणि काय झालं, त्यांनी ना 10 वर्षापूर्वी हे केलं होतं आणि नेचर शॉवर घेतलं होतं 10 वर्षापूर्वी, आणि त्याने आता ते आत्ता फोडलं. बघा, 10 वर्षांनी प्रोडक्ट फोडलं तर ते घट्ट झालं होतं. नेचर शॉवर हँडवॉश आहे, हँडवॉश हँडवॉश प्रोडक्ट आहे हा लक्षात. तर ते आता हे वेगळं आलंय आपलं. तर ते प्रोडक्ट त्याने फक्त ते घट्ट झालं होतं आणि तो मला म्हणाला की ते प्रोडक्ट मी खोललं, घट्ट झालं, ते मी त्याच्यासाठी वापरतो, शेविंग साठी वापरतो आणि माझी दाढी स्मूथ शेव होते. म्हणजे 10 वर्षांनी सुद्धा प्रोडक्ट तुमचं वेस्ट नाही होत आहे. जस्ट इमॅजिन करा, एमवे सांगतं फक्त 2 years वॉरंटी असते. सो पीपल आर युझिंग लाईक धीस प्रोडक्ट इज अ फायर्ड अप. मी पण खूप फायर्ड अप झालोय की 10-10 वर्षांनी सुद्धा हे प्रोडक्ट इतकं इफेक्टिव्हली काम करत आहे. ओके, बॅक टू दोस. ओके थँक्यू. तो कोणाला काही बोलायचं नसेल तर
आई होप की आजची आपण जे हेल्थ अँड होम हायजीनचं जे ट्रेनिंग सेशन होतं ते कम्प्लीट झालेलं आहे. तर मी सगळ्यांचं थँक्यू बोलतो आणि हॅलो 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 हां येस येस कल्पेश सर, आज आमच्या सर्वांकडून कल्पेश सरांना थँक्यू व्हेरी मच. व्हेरी नाईस होस्टिंग आणि व्हेरी नाईस स्लायडिंग शो. प्रोडक्ट बद्दलचं पॅकेजिंग, इट वॉज व्हेरी फंटास्टिक. यू डीड हार्ड वर्क टुडे. थँक्स अ लॉट. आम्ही सगळेजण तुझ्यासाठी क्लॅप्स करतो. ग्रेट आहे, ग्रेट जॉब. थँक्यू व्हेरी मच फॉर होस्ट. हॅलो इज होस्टिंग ग्रेट आहे की नाही कल्पेश सर? थँक यू. जवळपास तुम्ही हे जे दाखवलं ना कॉम्बो मध्ये जो प्लॅन, हॅलो कॉम्बो मध्ये ते जरा सेंड करू शकता का मला? पाठवणार. तुमच्यासाठीच बनवलेलं आहे, काय काय माझ्यासाठी नाही बनवलं. रेकॉर्डिंग पण आणि प्रेझेंटेशन. ओके ओके. मला प्रमोद प्रमोद हा सर हा बोला बोला सर हा रेकॉर्डिंग पाठवू ना ते तुम्ही तुमच्या कस्टमरला पण पाठवू शकता. फक्त प्रोव्हाइडेड त्यांना हे सांगा की बाबा इमिनिटीवर आमची कंपनी आणि आमचे एक्सपर्ट लोक आमचं प्रेझेंटेशन आहे, पण तुम्ही ऐकणार असाल तरच पाठवतो. लक्षात, त्यांच्याकडे प्रॉमिस घ्या की हे तुम्ही ऐकणार असाल तर. इवन तो डिस्ट्रीब्युटर आज जे कोण नाहीये त्यांना पण तुम्हाला पाठवायचं असेल तर तुम्हाला सांगा. तुम्ही काय म्हणजे परिश्रम घेतलेत कल्पेश सरांनी, एवढे मोठे परिश्रम घेतलेत तर काय होतं की कधी कधी आपण पाठवतो आणि लोक काय ऐकतच नाही, त्याचा व्हॅल्यू देत नाही. मग आपल्याला लोकांना मदत करायची आहे, बरोबर आहे प्रमोद? बरोबर आहे ना. पाठीमागे कुठच्याही प्रेझेंटेशन पाठीमागे की एक आयडियाज असते, एक मेहनत असते. लक्षात, तर त्या लोकांना त्याचा व्हॅल्यू माहित नसतो. तेव्हा आपला बिझनेस आहे ना तो प्रमोशनचा आहे, सो यू शुड प्रमोट बिग टाइम आणि तेव्हाच तुम्ही त्या लोकांना पाठवाते. ओके, आणि त्यांना विचारता नंतर काय आवडलं तुम्हाला याच्यातलं. ओके हॅलो. हा येस येस येस. ओके ओके, बॅक टू द होस्ट. ओके, थँक्यू एव्हरीवन. सो आजची मीटिंग मी क्लोज करतो. थँक्यू, गुड नाईट. थँक्यू थँक्यू.